आज आपण पाहणार आहोत पूर्णांकांच्या बेरजेची उदाहरणे एका स्थानावर सकाळी पाच वाजताचे तापमान होते चार अंश सेल्सिअस हे दुपारपर्यंत बावीस अंश सेल्सिअसने वाढले तर दुपारी एक वाजता तापमान काय होते दिलेल्या उदाहरणात सकाळी पाच वाजताचे तापमान दिले आहे शून्य अंश सेल्सिअसच्या खाली चार अंश सेल्सिअस जसे की हे तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या खाली चार अंश सेल्सिअस आहे त्यासाठी आपण याला ऋण पूर्णांक म्हणजे निगेटिव्ह इंटीजर वजा चार अंश सेल्सिअसने व्यक्त करू दुपारी एक वाजेपर्यंत तापमानात बावीस अंश सेल्सिअसने वाढ झाली म्हणजे इन्क्रीज झाले जसे की वाढ धनपूर्णांक म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर्सने व्यक्त केली जाते त्यामुळे ह्याला आपण अधिक बावीस अंश सेल्सिअसने व्यक्त करू जसे की तापमान वजा चार अंश सेल्सिअस इतके होते आणि वाढ अधिक बावीस अंश सेल्सिअस एवढी झाली त्यामुळे दुपारी एक वाजताचे तापमान हे सकाळी पाच वाजताच्या तापमानासोबत बेरीज करून मिळवले जाऊ शकते म्हणजे वजा चार अंश सेल्सिअस आणि अधिक बावीस अंश सेल्सिअसची बेरीज म्हणजे ऍडिशन करून येथे जसे की आपण पाहू शकता बेरिझेत चिन्हे वेगवेगळी आहेत तुम्ही सांगू शकता का अशा पूर्णांकांची बेरीज आपण कशी करू शकतो जरा विचार करा अगदी बरोबर विचार केलात यांची बेरीज करण्यासाठी आपण चिन्हांकडे दुर्लक्ष करू ज्यामुळे आपल्याला त्यांची सांख्यिक म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू किंमत मिळेल आणि जी चार आणि बावीस आहे त्यानंतर आपण मोठी सांख्यिक किंमत बावीसमधून लहान सांख्यिक किंमत वजा करू ज्यामुळे अठरा असे उत्तर मिळेल आणि सर्वात शेवटी आपण या उत्तरासोबत ज्याची सांख्यिक किंमत मोठी आहे त्या संख्येचे चिन्ह लावू म्हणजे अधिक बावीसचे अधिक चिन्ह अशा प्रकारे वजा पाच अंश सेल्सिअस आणि अधिक बावीस अंश सेल्सिअसच्या बेरजेचे उत्तर आहे अधिक अठरा अंश सेल्सिअस त्यामुळे दुपारी एक वाजताचे तापमान होते अधिक अठरा अंश सेल्सिअस पुढचे उदाहरण संख्या रेषेचा प्रयोग करून खालील बेरीत जाणून घ्या ऋण तीन आणि अधिक तीनची बेरीज करण्यासाठी सर्वप्रथम पूर्णांकांची संख्या रेषा काढून घ्या पहिला पूर्णांक ऋण तीन आहे ऋणचिन्ह आपल्याला सांगते की रेषेवर शून्यकडून डाव्या बाजूला जायचे आहे आणि त्यासोबत लिहिलेली संख्या सांगते की किती पावले जायचे आहे अशा प्रकारे आपण संख्या रेषेवर शून्यच्या डाव्या बाजूला तीन पावले जाऊ दुसरी संख्या आहे अधिक तीन जो एक धनपूर्णांक आहे जो आपल्याला सांगतो की आपल्याला संख्या रेषेवर उजव्या बाजूला जायचे आहे आणि त्यासोबत लिहिलेली संख्या सांगते की कि किती पावले जायचे आहे त्यामुळे आपण संख्या रेषेवर वजा तीन पासून उजवीकडे तीन पावले चालत जाऊ शेवटच्या पावलावर आपण शून्य जवळ पोहोचू जे वजा तीन अधिक धन तीन चे उत्तर असेल अशा प्रकारे कोणतीही संख्या अधिक ए ची दुसरी संख्या वजा ए सोबत बेरीज केल्यावर उत्तर शून्यच मिळते अशा संख्या ज्यांची बेरीज शून्य असते त्यांना एकमेकांचा बेरीज व्यस्त म्हणजे ॲडिटिव्ह इन्व्हर्स असे म्हटले जाते वजा तीन आणि वजा एक ची बेरीज करण्यासाठी आपण संख्या रेषेवर शून्यपासून डावीकडे तीन पावले जाऊ आणि नंतर डावीकडे आणखी एक पाऊल जाऊ अशा रीतीने आपण वजा चारवर पोहोचू जे वजा तीन अधिक वजा एक चे उत्तर आहे कोणत्याही संख्येत वजा एक मिळवल्याने किंवा त्या संख्येच्या डाव्या बाजूला एक पाऊल टाकल्याने आपल्याला त्या संख्येचा पूर्ववर्ती म्हणजे प्रीडिसेसर प्राप्त होतो वजा तीन आणि अधिक एकची बेरीज करण्यासाठी आपण संख्या रेषेवर शून्यपासून डावीकडे तीन पावले जाऊ आणि मग पुन्हा अधिक एक धनपूर्णांक आहे त्यामुळे उजवीकडे एक पाऊल जाऊ अशा रीतीने आपण वजा दोनवर पोहोचू जे वजा तीन अधिक अधिक एकचे चे उत्तर आहे कोणत्याही संख्येत अधिक एक मिळवल्याने किंवा त्या संख्येच्या उजव्या बाजूला एक पाऊल टाकल्याने आपल्याला त्या संख्येचा उत्तराधिकारी म्हणजे सक्सेसर प्राप्त होतो जर शून्य आणि वजा पाचच्या बेरजेबद्दल बोलायचं झालं तर कोणत्याही संख्येची शून्यशी बेरीज केल्यावर उत्तर तेच येईल म्हणजे येथे आपल्याला उत्तर मिळेल वजा पाच यामुळेच शून्याला बेरीज समतुल्य म्हणजे ऍडिटिव्ह आयडेंटिटी असे म्हटले जाते अशा प्रकारे आज आपण पाहिली पूर्णांकांच्या बेरजेची उदाहरणे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू ह्याच्याशी संबंधित गैरसमज